पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांना टोला लगावला आहे, त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण गरम झाले आहे। मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला 6 जूनचं अल्टिमेटम दिलेलं आहे, जर 6 जूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शिवराज्याभिषेक दिनी मी समाजाला पुढील आंदोलनाचे आवाहन करणार आहे, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या 5 जून रोजी बीड येथून स्वतंत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केलेली आहे। त्यावर पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांना नाव न घेता टोला लगावला आहे, आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी आपापल्या पोळ्या भाजल्या आहेत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर समाज आता आडानी राहिलेला नाही, त्याला खरं बोला, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। त्या काल परळी येथून स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या अभिवादन कार्यक्रमातून बोलत होत्या। या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। काय नेमकं म्हणलंय पंकजा मुंडे पाहूयात। आणि आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचं काम केलं। आता जर कोणी म्हणलं मला मोर्चा काढायचा आहे तर लोक म्हणतात विधान परिषद आली वाटतं, राज्यसभा आली वाटतं, मग समाजाचा पुळका लोकांना यायला आहे। पण आता असं नाही, समाजाची जागृती करून डोळ्यात तेल घालून त्यांच्या प्रश्नात खरं बोला। आता ही नवीन पिढी आहे, आम्ही तिथं अमेरिकेमध्ये बसून लोक हा कार्यक्रम बघू शकतात, आपण एका फोनवर मदत मिळवू शकतो। आपण अशा परिस्थितीमध्ये ही खरी पिढी आहे, ही नवी पिढी आहे, ही तंत्रज्ञानाची पिढी आहे, यांना खरंच सांगा, खोटं सांगू नका, भाषणं करू नका।